गुरुद्वारा श्री पत्थर साहिब याचं पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगतो लवकरच. आम्ही जस्ट दर्शन घेऊन आलो श्री पत्थरी साहिब त्यांचं गुरुद्वारा होता. तिकडे कॅमेरा आला होता तिथं नसल्यामुळे मला तिकडे काही शूटिंग करता आलं नाही आहे. त्याच्या आधी पण आम्ही तिथे गेलो तिकडे फोटोग्राफी अलाउड नव्हती आपलं हॉल ऑफ फेममध्ये. रस्ता एक नंबर आहे, NH1 बोलतात त्याला. आता NH1 नॅशनल हायवे 1 आपण प्रवास करतो. मॅग्नेटिक हिलला पोहोचलो आपण. तर आता तुम्ही बघू शकता माझी बाईक घेऊन मी रोडवर येतो आहे. हा उतार आहे बरं का, आणि हा चढण आहे. तर आता मी चढणवरती न्यूट्रल करतो. जर न्यूट्रलवरती जर का ती चढली म्हणजे मॅग्नेटिक हिल आपण सर केलेला आणि सक्सेसफुल आणि टेस्टेड केलेला आहे. ठीक आहे, तर आता सौरव गेलेला आणि मी रस्त्यावरती येऊन मॅग्नेटिक हिल टेस्ट करतो. न्यूट्रल करतो. न्यूट्रल होत नाही. हां, न्यूट्रल असं काय होत नाही. गाडी उलट मागेच चालली आहे. अरे काय, गाडी मागेच चालली आहे, परत स्लोपलाच चालली आहे. न्यूट्रल कर ना. अरे हे बघ, हात चढण इकडे जायला पाहिजे, मागेच चालली आहे बघ. आता उतार आहे, तसं जाणारच. आपण त्या पॉईंटवर पोहोचलेलो आहे. झंस्कार रिव्हर आणि सिंधी रिव्हर दोघांचा जिथे संगम होतो ती जागा इकडे तुम्हाला दिसत असेल. त्यासाठी जे गढूळ पाणी जर असं तुम्हाला ते दिसतंय ती सिंधू रिव्हर, आणि जे ग्रीन कलरचं दिसतंय तुम्हाला ती आहे झंस्कार रिव्हर. दोघांचा संगम इकडे येतो आणि तुम्हाला म्हणजे डिफरन्स पण दिसून येईल ते मिक्स होऊन सुद्धा. पण ते बघा, मून लँड ही जागा जी आहे त्याला मून लँड. एक विशेष कलर आहे. मंगळावरचं आपण काय फोटो व्हिडिओ बघितलं असेल त्याच प्रकारचं आहे. आणि रचना पण जसे गॅप असतात काही जमिनीमधून भूकंप झाल्यानंतर तशा प्रकारची आहे. त्याच्यामुळे मुंड्यांना असं बोलतात तिकडे याच्यात लोक थांबतात आणि व्हिडिओ वगैरे काढतात फोटो वगैरे इकडे. हॅलो, जस्ट मुंड्यान नंतर लामा येरू इथे लागतं आपल्याला. आता एक गोंफा आहे म्हणजे मॉनेस्ट्री आहे, तिकडे आपल्याला वरती चढून जायचं आहे.
बस आपल्या मागे आहे की येईल आता सोय हे बोला मामा येईल. हाय जस्ट लामा युरू मॉनेस्ट्रीमध्ये आपण आलो आहे. पारंपरिक पद्धतीने याची बांधणी आहे बघा तुम्ही. आतमध्ये अलाउड नाही आहे तर मी इथपर्यंत तुम्हाला दाखवू शकतो याची खंत आहे. एंट्री नसल्यामुळे आम्ही इकडंच शूज काढून फक्त बाहेरचीच मी व्ह्यू घेऊ शकतो. तर मॉरिशसची एंट्री इकडून आम्ही आलो. चॅन्टिंग चालू आहे, प्रेयर चालू आहे. आपण हायस्ट पॉईंट आहे 13,400 काहीतरी 13,489 हायस्ट पॉईंट आहे हे श्रीनगर रोड. ओके फायनली थोडीशी ग्रीनरी चालू झाली आहे. रोड नंबर खंग्राल, खंग्राल या गावामध्ये आम्हाला थांबवलंय आणि इथे अँटीजेन टेस्ट करायला सांगितले. त्याचा रिपोर्ट मिळेल लगेच. सगळे आले पाहिजे निगेटिव्ह. हा राकेश 36 रिपोर्ट कसं फिजिकल आहे. पुढे पुढे थोडस रिपोर्ट आलेला आहे आपला. आणि नील नील म्हणजे निगेटिव्ह आहे. तर आता इथे ही पावती घेऊन निगेटिव्ह घेऊन आपल्याकडे रजिस्टर करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इकडं निघायला सांगतील. फ्युचर बुद्धा म्हणून आहे, बंद आहे. इकडनंच बघावं लागेल. तर अशी दगडामध्ये वॉल मध्ये हा चालूच आहे. अजून पोहोचू नाही हॉटेलला, पोहोचू. आता आम्ही बसनं फॉलो करतो. बाईक ड्रायव्हिंगचा तुम्हाला एक्सपिरियन्स नाही दिला ना आता. त्यासाठी चालू
फायनली आलो आपण ट्रेसपॉन व्हॅलीमध्ये. तर हे हॉटेल आहे आमचं, अजून कुठे असेल बघायला लागेल. एंट्रान्स करताना पण टर्नला ना. दगड वगैरे असली ना रस्त्यामध्ये मग थोडस माय कारण ट्विस्ट झाले होते ना पाठचे टायर. हो सेल्फी स्टेशन जस्ट चेक इन केलंय आणि रूम आम्हाला अलॉट केली आहे कारण आम्ही ट्रिपल शेअरिंग आहे. तर इथे थोडाफार स्कोप आहे की बेड तुम्ही लावू शकता एक्स्ट्रा, त्याच्यामुळे ही रूम आम्हाला देण्यात आली. तो आजचा हेक्टिक प्रवास झाला मित्रांनो, तर भेटू लवकरच. उद्या उद्या जायचं, कुठे जायचं आपल्याला? कारगिल. कारगिल वॉर मेमोरियल. आता आम्ही कारगिललाच आहे ज्यासाठी आपण आलोय खास. ऍक्च्युली येण्याचं आमचं दोघांचं इंटेन्शन तेच, कारण आम्ही दोघं आर्मी लवर आहे. कारण मी माझी बाईक पण तुम्हाला माहिती आहे आर्मी कलरमध्ये पण घेतली होती. आणि जेव्हा जेव्हा आर्मीसाठी काय करतील तेवढा आपण करत असतो. तर उद्याच्या दिवसाची वाट बघणार आहे आतुरता. आज पण जे वॉल ऑफ फेम बघितला डोळ्यात पाणी आलं ॲक्च्युली. तर उद्या कारगिल खूप महत्त्वाचा दिवस आहे. ले तर एक बहाना होता कारगिलला आम्हाला यायचं होतं. तर उद्याचा प्रवास तुम्हाला सांगतो, आजचा दिवस इथेच एंड करतो.